हे पाणी जातं ना खाली, हे पाणी त्या ठिकाणी जाऊन मिळतं, म्हणजे थोडासा असा धबधबा आहे आणि मग डायरेक्टली तो खोल असा मोठा तयार झालेला नैसर्गिकरित्या ढोळा आहे त्या ठिकाणी. पाणी एकदम निळशार आहे बघा, मस्त पाणी अगदी, म्हणजे पूर्णपणे खालचा तो तळ आहे ना तो आपल्याला स्पष्ट दिसतो अगदी. पोहायला किती दररोज येता रविवारी? पाणी एवढंच असतं काय? वाढेल पाणी, पाऊस पडला. ओके, मग काय किती पाणी किती खोल आहे? तर हा एक छोटासा असा धबधबा इथं पाहायला मिळतो, पण खूप मस्त वाटतो हे बघा, बघताय ना. नमस्कार मित्रांनो, मी विनायकबाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठमाळा युट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आता आहे वेळणेश्वरमध्ये. कसं ना मित्रांनो, आज आपण वेळणेश्वरमधील अजून एक जागा एक्सप्लोअर करतोय, तिचं नाव आहे नागझरी. हिडन स्पॉट आहे मित्रांनो हा देखील. वेळणेश्वर आणि गुहागर या ठिकाणांमधील जे रहिवासी आहेत त्यांना ही जागा माहिती असणारच आहे, कारण पुण्याचं एक सुंदर ठिकाण आहे. आणि समोर बघू शकता आहे वेळणेश्वर कॉलेज, ह्या कॉलेजमध्येच माझी डिग्री कम्प्लीट झाली. आणि हा आहे सरळ जातो रोड मोडका आगरला, इकडून तुम्ही गुहागरला देखील जाऊ शकता आणि इकडून मार्गदामाने थ्रू डायरेक्टली गुहागर रोड म्हणजे चिपळूणला देखील जायला रोड आहे आणि इथूनच सरळ तवसाळ किंवा हिदवीला देखील तुम्ही जाऊ शकता. तर आता आपण ह्या साईडून आलो आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे, म्हणजे पिंपरच्या इथे तो जो स्पॉट आहे ना नागझरी जो मी बोलतोय तो आपल्याला पाहायला मिळेल. तर चला मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये असंच तुम्हाला काही ना काहीतरी नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत, तर एकंदरीत व्हिडिओमध्ये मात्र बनून राहा. आता आपण चढलो आहोत पिंपरच्या दिशेने आणि ज्या वेळेला मी वेळणेश्वर कॉलेजला होतो ना त्यावेळेला मी इकडेच पुढे राहिला होतो, म्हणजे इथे पोस्टकर म्हणून आहेत त्यांच्या इथे आम्ही राहिला होतो. पहिले 2 वर्ष आम्ही इथे राहिलो, मग नंतर मग मी बाईकने अपडाऊन गेलो आहे. बघा बघू शकता या ठिकाणी समोरच आम्ही राहिलो 1 ते 2 वर्ष, बघताय ना. आणि इथूनच 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर तो स्पॉट आहे नागझरी आणि हा आहे पिंपर. हे बघा हा पिंपरचा स्टॉप, या ठिकाणी आम्ही बसला वगैरे यायचो त्यावेळी. तर आता आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे. तर आता आपण आतमध्ये शिरलेलो आहोत, ज्या साईडला आपल्याला जायचं ना तिकडे जाण्यासाठी रस्ता थोडा असा छोटा आहे, तर माझ्यामध्ये 4-व्हीलर येईल तुमची, पण सावकाश या. हे बघा सगळा खडक आहे या साईडला. त्यावेळेमध्ये आणि आत्ताच्या वेळेमध्ये काय बदल नाही झालाय फारसा, बहुतेक लोक आलेले आहेत, बघूया आपण आज जाऊन. तर मित्र हो, आता तुम्ही बघू शकता आपण त्या स्पॉटवर पोहोचलेलो आहोत, म्हणजे इथे गाड्या वगैरे पार्क केल्या आहेत आणि इकडूनच खाली जायला रस्ता आहे. छोटीशी पायवाट आहे, सर्व काही मी तुम्हाला पुढे पुढे दाखवेनच, पण जर तुम्ही येत आहे तर ह्या स्पेसमध्ये 4-व्हीलर वगैरे पार्क होऊ शकते, पण ह्याच्या पुढे मात्र तुम्हाला चालत जावं लागेल. तर चला मित्रांनो, आता आतमधला जो रस्त्याचा अनुभव आहे ना तो आपण घेऊया. तर ही अशी एक वाट गेली, ह्या वाटेने आता आपल्याला खाली जायचं आहे. बघू शकता इथे गाड्या पार्क केल्या आहेत आपण, जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं तिथूनच सरळ ही अशी वाट जाते खाली. जास्त काय ना 10 ते 15 मिनिटं चाललो की तो स्पॉट आपल्याला येऊन जाईल. बघू शकता सर्वत्र हे असं जंगल आहे. हिडन स्पॉट का म्हणतो, कारण हा स्पॉट एकदम असा आतमध्ये आहे आणि फार कमी लोकांना माहिती आहे, म्हणजे जवळची जर लोकं सोडली तर मला वाटत नाही की बाकी जर कोणाला माहिती असेल हा स्पॉट. माहिती असेल तर उत्तमच आहे. पावसामध्ये तर मित्रांनो आवर्जून भेट द्या, कारण कोकणातील अशा काही गोष्टी आहेत ना त्या फार कमी पाहायला मिळतात. अर्थातच नैसर्गिकरित्या तयार झालेला हा एक डोहा आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी पोहण्यासाठी खूप माणसं किंवा खूप जी पर्यटक आहेत ना त्यांना हा स्पॉट माहिती आहे ते येत असतात. तर चला म्हटलं तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या ज्या काय गोष्टी आहेत ना त्या दाखवाव्या. तर आता आपण इथून चालत जाऊ, थोड्याच वेळामध्ये आपण पोहोचून जाऊ. ज्या वेळेला कॉलेजला होतो ना इथे त्यावेळेला भरपूर ह्या ठिकाणी पोहायला यायचो, संडेला म्हणू नका किंवा अन्य दिवशी देखील, कारण पावसाळ्यात तर काय हा आमचा ठरलेला स्पॉट होता. इथे यायचं मस्तपैकी पोहायचं आणि मग पुन्हा जायचं. आणि त्याच्यानंतर आता कसं आहे कॉलेज झालं मग सर्वजण आपापल्या कामाच्या निमित्ताने बाहेर बाहेर आहेत, पण म्हटलं आपण चिपळूणला आलो आहे तर हा जो स्पॉट आहे आणि ही आपली जी जुनी आठवण आहे ना ती ताजी करावी. आणि हा स्पॉट आहे तो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील दाखवावा. वेळणेश्वर म्हणजे तसं मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी आहेत पाहण्यासारख्या. पर्यटनाबद्दल बोलायला गेलो तर समुद्रकिनारा तर आहेतच, मंदिरं आहेत, तसंच पावसामध्ये ह्या ज्या काय गोष्टी आहेत ना त्या तर आहेतच. त्यामुळे परिपूर्ण असं पर्यटन जर तुम्हाला कुठे पाहायला मिळेल ना तर ते मित्रांनो गुहागर वेळणेश्वर या भागामध्ये आहे. खरोखर कधी आलात ना ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या पाहायला अजिबात विसरू नका. हे पाणी जातं ना खाली, हे पाणी त्या ठिकाणी जाऊन मिळतं, म्हणजे थोडासा असा धबधबा आहे आणि मग डायरेक्टली तो खोल असा मोठा तयार झालेला नैसर्गिकरित्या ढोळा आहे त्या ठिकाणी. हे जे पाणी आहे ना ते जाऊन साठतं, खूप मस्त असं पाणी आहे मित्रांनो, एकदम निळसार असं पाणी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला आता मी दाखवेनच पुढे. हे बघा हे अशी वाट आहे, थोडीशी संध्याकाळ झाल्यामुळे तुम्हाला काळं वाटत असेल. आणि पाऊस काय आज अजिबात पडला नाही, चिपळूणला भेटला मला पाऊस तेवढाच, त्याच्यानंतर काय पाऊस भेटलाच नाही मला. चल इकडून असं सरळ.
तर मित्र हो आपण त्या स्पॉटवर आता आलेलो आहोत. हे बघा इथून वाट आहे ऍक्च्युली जायला, आणि जे पोनारी मंडळी आहेत ना ते तिकडून वरून देखील उड्या मारतात. तर आता मी इथून पुढे जातो. गावातली काही मुलं आलेली आहेत इथे आणि जाम खुश झाले आम्हाला बघून, म्हटलं व्हिडिओ काढताय तर म्हणतात आम्ही देखील उड्या बिड्या मारणार पाण्यात. तर त्यांचे काही जे शॉट आहेत ना मित्रांनो ते तुम्हाला मी आता दाखवतो व्हिडिओमध्ये. मजबूत मजबूत तो बघा त्याला मित्रांनो कॉईन भेटला. त्याने कॉईन टाकलेला शुभमनी वरून, कॉईन टाकलेला खाली आणि त्यांनी कॉईन शोधून काढला. पाणी एकदम क्लिअर आहे ना त्यामुळे सर्व गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात. हे बघा काय मजा मस्त चालली. बघा स्पॉट तसाच आहे मित्रांनो, एकदम मस्त वाटलं. तर मित्र हो मुलांचा जोश बघू शकता तुम्ही. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना पाणी एकदम निळशार आहे. बघा मस्त पाणी अगदी, म्हणजे पूर्णपणे खालचा जो तळ आहे ना तो आपल्याला स्पष्ट दिसतो अगदी. हे बघा आता एक एक करत उड्या मारतील ते, बघूया आता आपण. पण खरोखर ह्या ज्या गोष्टी आहेत ना कोकणामध्ये मित्रांनो फार कमी पाहायला मिळतात. त्यातीलच वेणेश्वरमध्ये असलेली ही एक जागा आहे नागझरी. जीवाची मजा मजा करतायत. तर मित्रांनो मी आता आलो होतो नागझरी या ठिकाणी आणि साखरे आगार ह्या गावातली मुलं इथे या ठिकाणी पोहायला आली होती. बघू शकता भरपूर मुलं आहेत, अगदी मजा मस्ती चालू आहे. तर तुमचं नाव काय सांगा दोघा तिघांचं? माझं नाव यश पावसकर. यश पावसकर. माझं नाव रियाज ढोरलेकर. आणि अजून स्मित जगकर. तुम्ही सगळे साखरे आगारच आहे आणि पोहायला दररोज येता रविवारी? पाणी एवढंच असतं काय? वाढेल पाणी, पाऊस पडला. ओके मग काय किती पाणी किती खोल आहे? ठीक आहे ठीक आहे. वेणेश्वर मध्ये अजून कुठल्या जागा आहेत काय हिडन अशा? अजून कोण गेलं नाही असं कुठल्या जागा आहेत काय? हा ठीक आहे भेट देऊया आपण नंतर. आज पाऊस पण जरा कमी आहे. ठीक आहे चालू दे चालू दे. तुमचं सावकास 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 अजून कोण जाते काय? हा टाका टाका जाऊ दे. एक 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 जाऊ दे जाऊ दे. तर मित्र तुम्ही आता बघितलं असेल जल्लोष तर एकदम फुल चालू आहे पोरांचा. कारण कसा ना जवळच्या गावातली मुलं आहेत आणि तिथं पोहण्यासाठी येत असतात. तुम्हाला मी मगाशी पण म्हटलंय की जे आजूबाजूचे रहिवासी आहेत ना त्यांना ही जागा माहिती असणार 100%. कारण ठिकाणच तसं आहे मित्रांनो, नैसर्गिकरित्या तयार झालेला हा डोहा आहे. खूप भारी वाटलं. जर तुम्ही चिपळूणचे किंवा आजूबाजूच्या गावातले कोण असाल व्हिडिओ बघत तर नक्की मित्रांनो हा जो स्पॉट आहे ना ह्या भागाला भेट द्या आणि पोहण्याचा आनंद घ्या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी मी आता आलो होतो तर हे एक झाड आहे बरोबर त्या डोहाच्या बाजूला ते झाड आहे. करवंद्यासारखं काहीतरी दिसतंय पण हे फळ कोणतरी वेगळं आहे. तर अशा काय गोष्टी तुम्हाला दिसल्या ना तर लगेच खाऊ नका मित्र हो. कारण कसं ना काय काय गोष्टी विषारी देखील असू शकतात तर त्याची एक तुम्ही काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. हे बघा. तर आता आपण अजून एका स्पॉटात आलेलो आहोत. इथली जी मुलं आहेत ती म्हणतात पुढे एक धबधबा आहे छोटासा. आता आम्हाला ते घेऊन चाललेत. बघूया चला. तर ही अजून एक जागा ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली म्हणजे नागझरीचा जो स्पॉट तुम्हाला दाखवला ना जो डोहा आहे पोहायचा तिथूनच जरासं पुढे चालत आलो ना तर हा एक छोटासा असा धबधबा इथं पाहायला मिळतो. पण खूप मस्त वाटतं. हे बघा बघताय ना, म्हणजे ज्यांना जास्त पोहायला वगैरे येत नाही ना त्यांच्यासाठी ठीकठाक जागा मित्र हो. 4.5 ते 5 फूट एवढाच खोल आहे, जास्त काय नाही. हे बघा बघताय ना कशी मजा मस्ती चालू आहे ती. हीच मजा असते मित्रांनो कोकणात पावसामध्ये गावागावांमध्ये जाऊन आहे ना ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अनुभवायला खूप भारी वाटतं मस्त. तुम्ही आता बघितलं असाल ना जाम मजा मस्ती असते गावामध्ये कोकणात. पाऊस म्हटला आणि अशा जर जागा असते ना गावात तर भाई भाई नादच खुळा. बघितलं असालच मी चक्क लांबून चिपळूणवरून ही जी जागा आहे ती बघण्यासाठी आलो खास. तर हे तर मित्रांनो ह्यांच्यासाठी स्वर्गच आहे. कारण खरोखर अशा जागा कोकणामध्ये असणं आणि ज्या जागा आपल्या जवळच्या भागामध्ये असणं हे एक म्हणजे त्याहून मोठं सुख आहे मित्र. तर अशाच काही ज्या गोष्टी आहेत ना त्या जर तुम्हाला अनुभवायच्या असतील तर मित्रांनो तुम्ही पावसामध्ये कोकणात या. आणि अजून एक गोष्ट, ह्या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल ना नागझरी या ठिकाणी तर कसं आहे तुम्हाला पोहता आलं पाहिजे. कारण ती जी जागा आहे तो जो ढो आहे तो कमीत कमी 10 ते 15 फूट खोल आहे त्यामुळे तुम्हाला पोहणीही असलीच पाहिजे मित्रांनो. हे एक पहिलं मेन आहे.
आधीच सांगतो. बाकी या गोष्टी आहेत ना त्या तर मस्त आहेत. पुढे एक धबधबा देखील आहे, तिथूनच छोटासाच धबधबा आहे जो तुम्ही आता बघितला असेलच. तो माझ्या मते 4-4.5 फुटाचा आहे, खोल आहे थोडासा, तिथे ठीक आहे आपण मजा मस्ती करू शकतो. तर एकंदरीत अजून एक वर्णेश्वरमधील ही हिडन जागा मी तुम्हाला आज दाखवली, खूप छान वाटलं मित्रांनो. तर चला तुमचा काय प्रतिक्रिया आहेत ना त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.